जय हिंद मित्रांनो, मी दीपक आहेर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, बँक निफ्टीने फायनल क्लोज दिलेला आहे 43,413 ला। 43,413 ला बँक निफ्टीचा फायनल क्लोज झालेला आहे। आणि आजचं जर सेशन बघितलं बँक निफ्टीमध्ये, तर जवळजवळ हे साईडवे सेशन होतं, म्हणजे कोणताही मोठा मूव आपल्याला बघायला मिळाला नाही। आणि डेली टाईम फ्रेममध्ये आपण जर बघितलं तर एक सपोर्ट होता 43,085 चा, 43,085 चा एक सपोर्ट होता, त्याच ठिकाणी बँक निफ्टीने सपोर्ट घेतला आणि अपवर्ड साईडला मुवमेंट केलेली होती। पण एक साईडवे सेशन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं आणि डेली टाईम फ्रेममध्ये या ठिकाणी एका कॅन्डलचं पण फॉर्मेशन झालेलं आहे। आपण त्याला म्हणत असतो हॅमर कॅन्डल। हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे डेली टाईम फ्रेममध्ये। आणि मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की निफ्टीचा ट्रेंड हा अप ट्रेंड आहे। या ठिकाणी पण जर तुम्ही बघितलं रेंजमध्ये होती, रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करत होती, त्याचा ब्रेकआउट दिला बँक निफ्टीने, या ठिकाणी पण ब्रेकआउट दिला। या ठिकाणी एक करेक्शन असू शकतं, मी तुम्हाला असं म्हटलं पण होतो, किंवा हा एक पॉज पण असू शकतो, म्हणजे एक दोन दिवस निफ्टी या ठिकाणी साईडवेज ट्रेड करू शकते, एक दोन दिवस बँक निफ्टी याच ठिकाणी ट्रेड करू शकते। एक साईडवेज सेशन आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्याचा ब्रेकडाऊन पण या ठिकाणी मिळू शकतो, 1 ते 2,000 चा फॉल पण या ठिकाणी येऊ शकतो, एवढे टार्गेट आपल्याला डाऊन साईडला बघायला पण मिळू शकतात। किंवा असं पण होऊ शकतं, जसं या ठिकाणी एक दोन दिवस तिने पॉज घेतलेला आहे, 43,600 ची लेवल जर ब्रेक केली अपसाईडला, ती या ठिकाणावरून अपसाईडला पण जाऊ शकते, पुन्हा या ठिकाणावरून अपसाईडला पण जाऊ शकते, अशी पण पॉसिबिलिटी या ठिकाणी होऊ शकते, डाऊन साईडला पण या ठिकाणावरून जाऊ शकते। तर आजचं सेशन जर बघितलं बँक निफ्टीमध्ये, तर पूर्ण साईडवेज सेशन होतं, एक रेंज या ठिकाणी बनलेली होती। मी टेलिग्राम चॅनलवरती चार्ट पण शेअर केलेला होता, ती रेंज पण मी तुम्हाला सांगितलेली होती। त्या रेंजच्या आतमध्येच बँक निफ्टी आजच्या दिवशी ट्रेड पण करत होती। बँक निफ्टीचा ट्रेंड हा केव्हा चेंज होणार? बँक निफ्टी जेव्हा या सपोर्टला ब्रेक करणार, 42,936 चा एक सपोर्ट असणार आहे, या सपोर्टला जेव्हा बँक निफ्टी ब्रेक करेल तेव्हा बँक निफ्टीचा ट्रेंड या ठिकाणी चेंज होऊ शकतो, डाऊन ट्रेंड या ठिकाणी चालू होणार, डाऊन ट्रेंड या ठिकाणी चालू होऊ शकतो। हा महत्त्वाचा सपोर्ट बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी असणार आहे। पण आजच्या दिवशी बँक निफ्टीने 43,085 लाच एक सपोर्ट घेतला, त्याच ठिकाणी आजच्या दिवशी बायर्स ऍक्टिवेट झालेले होते, त्यामुळे या ठिकाणी बँक निफ्टी अपसाईडला जाऊ शकते। एक पॉझिटिव्ह कॅन्डल पण या ठिकाणी बनलेली आहे, जिला आपण म्हणत असतो हॅमर कॅन्डल। या हॅमर कॅन्डलचा हाय जर ब्रेक झाला, म्हणजे ती लेवल असणार आहे 43,413 ची, ही लेवल जर अपसाईडला ब्रेक झाली तर त्या ठिकाणावरून चांगलं बाईंगचं प्रेशर येऊ शकतं, बँक निफ्टी पुन्हा अपसाईडला पण जाऊ शकते, चांगली रिकव्हरी आपल्याला अपसाईडला पण बघायला मिळू शकते। तर आपण जाऊया 5 मिनिटांच्या चार्टवरती आणि त्या ठिकाणी बघू की इंट्राडेमध्ये आपण कोणत्या ठिकाणी बाय करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी सेल करू शकतो। तर आजच्या सेशनमध्ये बँक निफ्टी थोडी गॅप ओपन झाली, गॅप ओपन झाल्यानंतर एक सेलिंगचं प्रेशर बँक निफ्टीमध्ये आलेलं होतं आणि कालचा जो लो होता तो लो या ठिकाणी बँक निफ्टीने ब्रेक केलेला नव्हता, म्हणजेच त्याच ठिकाणी पुन्हा बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता। मागच्या पण सेशनमध्ये आपण जर बघितलं तर त्याच जागेवरती येऊन बँक निफ्टीमध्ये एक बाईंगचं प्रेशर आलेलं होतं, बायर्स त्या ठिकाणी ॲक्टिवेट झालेले होते, याच ठिकाणी बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता। आणि आजच्या पण सेशनमध्ये जर बघितलं तर याच ठिकाणी बँक निफ्टीने एक सपोर्ट घेतलेला होता, बायर्स या ठिकाणी ॲक्टिवेट झालेले होते। तो चार्ट पण मी तुम्हाला शेअर केलेला होता, 43,085 चा एक सपोर्ट या ठिकाणी होता, त्याच ठिकाणी एक बाईंगचं प्रेशर आलं, बँक निफ्टी पुन्हा अपसाईडला गेली आणि एक रेझिस्टन्स होता, त्याच ठिकाणावरून एक सेलिंगचं प्रेशर यायचं, ती लेवल म्हणजे 43,440, 43,440 ची ती लेवल होती, हा एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स होता, त्याच ठिकाणी एक सेलिंगचं प्रेशर यायचं। आजच्या दिवशी पण बँक निफ्टीने याच जागेवरती रेझिस्टन्स घेतला, एक साईडवेज सेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं, म्हणजे पाहिजे तसा मूव्ह या ठिकाणी नव्हता, सकाळच्या वेळेला फक्त एक बँकचं प्रेशर आलं, चांगली रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी झालेली होती। आणि पूर्ण सेशन जर बघितलं तर हे साईडवेज सेशन होतं, 43,440 ची लेवल एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स या ठिकाणी बनलेली होती। तर मी बहुतेक व्हिडिओंमध्ये तुम्हाला सांगितलेलं पण आहे की अशा साईडवेज मार्केटमध्ये आपण एंट्री घ्यायची नसते, त्या ठिकाणी ऑप्शन बाईंगमध्ये आपल्याला लॉस होत असतो, अशा वेळेला जे ऑप्शन सेलर असतात त्यांना या ठिकाणी फायदा होत असतो, त्यांना अशा वेळेला या ठिकाणी प्रॉफिट होत असतं, जे ऑप्शन बाईंग करत असतात त्यांना अशा मार्केटमध्ये या ठिकाणी लॉस होत असतो, ते आपल्या पोझिशन या ठिकाणी होल्ड करतात आणि ह्याच जागेवरती ऑप्शनचे प्रीमियम जे असतात ते डिके होत असतात, ते डिके झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी लॉस होत असतो, त्यामुळे अशा जागेवरती आपण एंट्री ही टाळली पाहिजे। तर 43,440 ची लेवल जी असणार आहे, 43,440 ची लेवल जी असणार आहे, बँक निफ्टीमध्ये एक रेझिस्टन्स या ठिकाणी बनलेला आहे। आजच्या दिवशी पण याच ठिकाणी बँक निफ्टीने रेझिस्टन्स घेतलेला होता आणि सपोर्ट जर बघितला तर तो सपोर्ट आहे 43,085 ची लेवल, 43,085 चा एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी असणार आहे। आणि 2 दिवस झाले बँक निफ्टी ह्याच रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करते, पण प्राईजचा बिहेव बघितला तर प्राईज या ठिकाणी शिफ्ट होते अपसाईडला,
जे लोज या ठिकाणी बनलेले होते त्या लो ला बँक निफ्टी या ठिकाणी ब्रेक करत नाहीये, प्राइस या ठिकाणी अपसाइडला शिफ्ट होते। तर आता उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या ठिकाणी काय होऊ शकतं, काही वेळेला असं होऊ शकतं 50-60 पॉइंटने बँक निफ्टी गॅप ओपन होऊ शकते किंवा गॅप डाऊन ओपन होऊ शकते, म्हणजे फ्लॅट ओपन, फ्लॅट टू पॉझिटिव्ह किंवा फ्लॅट टू निगेटिव्ह या ठिकाणी ओपन होऊ शकते। या लेवलला जर बँक निफ्टी ओपन झाली तर या ठिकाणी ताबडतोब आपल्याला एक बाईंगचं प्रेशर बघायला मिळू शकतं, बँक निफ्टी कंटिन्युअस अपसाईडला पण जाऊ शकते। किंवा बँक निफ्टी जर 100-150 पॉईंटने या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झाली 100-150 पॉईंटने, म्हणजे ती लेवल कोणती असणार आहे 43,350 आसपास, या जागेवरती बँक निफ्टी जर ओपन झाली आणि बँक निफ्टीने ह्या रेझिस्टन्सला या ठिकाणी ब्रेक केलं तर आपल्याला चांगला ट्रेड या ठिकाणी मिळू शकतो, बँक निफ्टी या ठिकाणावरून कंटिन्युअस अपसाईडला पण जाऊ शकते। पण एक हर्डल आपल्यासाठी पुन्हा असणार आहे, एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्यासाठी असणार आहे, तो म्हणजे 43,600चा एक रेजिस्टन्स असणार आहे। कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या ठिकाणी पण एक सेलिंगचं प्रेशर येऊ शकतं, सेलर त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होऊ शकतात, अशी पण पॉसिबिलिटी त्या ठिकाणी बनू शकते। किंवा एकाच फ्लोमध्ये हा रेजिस्टन्स पण या ठिकाणी ब्रेक होऊ शकतो, म्हणजे निफ्टीने जर हा रेजिस्टन्स ब्रेक केला 43,440चा तर त्याच फ्लोमध्ये बँक निफ्टी ह्या रेजिस्टन्सला पण ब्रेक करू शकते, 43,600च्या रेजिस्टन्सला पण बँक निफ्टी या ठिकाणी ब्रेक करू शकते आणि ह्या ठिकाणावरून चांगला मूव्ह पण आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतो। जर प्राइस या ठिकाणी सस्टेन होत असेल 43,440च्या वरती तर आपण ह्या ठिकाणी कॉलमध्ये एंट्री घेऊ शकतो, चांगले टार्गेट पण आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतात। पण या ठिकाणी एक प्राईसचा भिव बघायचा आहे, कारण की वरची लेवल जी असणार आहे 43,500ची एक सायकोलॉजिकल लेवल असणार आहे, त्या ठिकाणी कॉल रायटिंग जास्त झालेली असते, त्या ठिकाणी पण तुम्हाला एक सेलिंगचं प्रेशर बघायला मिळू शकतं। त्याच लेवलला प्राईस जी सस्टेन होत असेल, काही रेंज बनत असेल आणि त्या रेंजचा ब्रेकआउट जर मिळत असेल तर ह्या ठिकाणी आपली चांगली एंट्री कॉलमध्ये बनू शकते, एक शॉर्ट कवरिंग पण आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकते। किंवा या ठिकाणी असं पण होऊ शकतं बँक निफ्टी 43,350 लेवल या ठिकाणी ओपन झाल्यानंतर 43,440 एक रेजिस्टन्स घेऊ शकते, पुन्हा सेलर त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होऊ शकतात, पुन्हा प्राईस त्या ठिकाणावरून डाऊन साईडला पण येऊ शकते, अशी पण पॉसिबिलिटी या ठिकाणी बनू शकते। पण आजच्या प्राईसच्या स्ट्रक्चरवरून जर बघितलं तर असं वाटतंय की ह्या लेवलला जर बँक निफ्टी ओपन झाली 43,350 आसपास तर बँक निफ्टी या रेजिस्टन्सला नक्की ब्रेक करू शकते, ब्रेक करून पुन्हा अपवर्ड साईडला पण जाऊ शकते, म्हणजे चांगले टार्गेट आपल्याला अपसाईडला पण बघायला मिळू शकतात। आपण सेलिंग साईडला केव्हा जाऊ शकतो, म्हणजे पुटमध्ये आपण केव्हा पोझिशन घेऊ शकतो, बँक निफ्टी जर गॅप डाऊन ओपन झाली, तरच आपला पुटमध्ये चांगला ट्रेड हा बनू शकतो। किंवा ह्या रेजिस्टन्सला जर तुम्हाला काही प्रोजेक्शन बघायला मिळाली किंवा काही निगेटिव्ह पॅटर्न जर बघायला मिळाला तर ह्या ठिकाणी तुम्ही पुटमध्ये पोझिशन बनू शकतात, या ठिकाणावरून पुन्हा बँक निफ्टी डाऊन साईडला येऊ शकते, म्हणजे 43,082 पर्यंत बँक निफ्टी पुन्हा येऊ शकते, या जागेवरती पुन्हा सपोर्ट घेऊ शकते, हा स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी असणार आहे। तुम्ही एकतर रेजिस्टन्सला या ठिकाणी पुटमध्ये एंट्री घेऊ शकतात एक प्राइस एक्शन बघून, किंवा बँक निफ्टीने हा सपोर्ट ब्रेक केला 43,082चा, या ठिकाणी काही प्राइस एक्शन बनली किंवा प्राइस या ठिकाणी साईडवेज झाली, साईडवेज होऊन जर ब्रेक डाऊन दिला तर ह्या ठिकाणी पण आपण पुटमध्ये एंट्री घेऊ शकतो, 100-150 पॉईंट या ठिकाणावरून बँक निफ्टी डाऊन साईडला पण जाऊ शकते। नंतरचा सपोर्ट जो असणार आहे तो 42,936चा असणार आहे, त्या ठिकाणी पण बँक निफ्टी पुन्हा सपोर्ट घेऊ शकते, किंवा त्याच लेवलला पुन्हा एक सेलिंगचं प्रेशर येऊ शकतं, पुन्हा मोठा फॉल बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी येऊ पण शकतो, कारण की 2 दिवस झाले बँक निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करते, एक डायरेक्शन नक्की या ठिकाणी मिळू शकते, एकतर अपसाईडला किंवा डाऊन साईडला, या रेंजचा ब्रेकआउट पण आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा ब्रेकडाऊन पण आपल्याला बघायला मिळू शकतो। या 2 लेवल आपल्यासाठी खूप महत्वाचे असणार आहे, अपसाईडला 43,440ची लेवल आणि डाऊन साईडला 43,082ची लेवल, या 2 लेवल आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे। ही लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपण कॉल साईडला जाणार आणि 43,082ची लेवल जेव्हा ब्रेक होईल डाऊन साईडला तेव्हा आपण पुट साईडला जाणार, पुटमध्ये आपण या ठिकाणी एंट्री घेणार। या 2 लेवलवरतीच आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, एक चांगला ट्रेड आपला ह्या लेवलवरती बनू शकतो। किंवा बँक निफ्टी जर गॅप डाऊन ओपन झाली 200-300 पॉईंटने पुन्हा बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली, याच ठिकाणी तुम्हाला काही पॉझिटिव्ह पॅटर्न जर बघायला मिळाला किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न जर बघायला मिळाला, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर बघायला मिळाला तर ह्या ठिकाणी आपण कॉल साईडला जाऊ शकतो, छोटा स्टॉप लॉस लावून छोटी रिस्क घेऊन आपण या ठिकाणी कॉल साईडला जाऊ शकतो। पण या ठिकाणी स्टॉप लॉस जो बनत असतो तो 20-25 पॉईंटचा या ठिकाणी फक्त बनत असतो, 40-50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून या ठिकाणी आपल्याला एंट्री घ्यायची नसते। का घ्यायची नसते, कारण की काही वेळेला प्राईसचा रिव्हर्सल होत असतो, जर या ठिकाणी तुम्हाला काही बुलिश कॅन्डल बघायला मिळाली, हॅमर कॅन्डल, जर तुम्ही या ठिकाणी स्टॉप लॉस लावलेला असेल 40-50 पॉईंटचा, मोठा स्टॉप लॉस या ठिकाणी लावलेला असेल, काही वेळेला या ठिकाणी अशी बुलिश कॅन्डल बनत असते पण ताबडतोब प्राईसचा रिव्हर्सल होत असतो,
तुम्ही 40-50-60 पॉइंटचा पण स्टॉप लॉस लावलेला असेल तर तो स्टॉप लॉस या ठिकाणी हिट होत असतो। प्राइस रिव्हर्सल झाली, काही वेळेला एक दोनच अशा बेरिश कॅन्डल बनत असतात, तुमचा स्टॉप लॉस त्या ठिकाणी हिट करत असतात। प्राइसला जर अपसाईडलाच जायचं असेल तुम्ही 20 पॉइंटचा स्टॉप लॉस लावा, 25 पॉइंटचा स्टॉप लॉस लावा, तुम्हाला चांगले प्रॉफिट पण या ठिकाणी मिळत असते। प्राइस कंटिन्युअस या ठिकाणावरून अपसाईडला जात असते, त्यामुळे एक छोटी सिरीज घेऊन आपण सपोर्टला कॉल साईडला या ठिकाणी जाऊ शकतो, कॉलमध्ये आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो। रिस्क घ्यायची असते छोटी आणि प्रॉफिट घ्यायचं असतं जास्त। काही वेळेला ह्याच ठिकाणी खूप चांगला ट्रेड बनत असतो। तुम्ही जर 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावलेला असेल, तुम्ही 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावलेला असेल किंवा 25 पॉईंटचा स्टॉप लॉस लावलेला असेल, एकाच फ्लोमध्ये 2-3 कॅन्डल बुलिश बनत असतात, तुमच्या ऑप्शनचे प्रीमियम पण या ठिकाणी फास्ट वाढत असतात। काही वेळेला 80-90 पॉईंट तुम्हाला ऑप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जात असतात, चांगले प्रॉफिट पण तुम्हाला मॉर्निंग सेशनमध्येच या ठिकाणी झालेले असते। त्यामुळे एक छोटी सिरीज घेऊन एक स्टॉप लॉस लावून तुम्ही या ठिकाणी कॉलमध्ये जाऊ शकतात। आणि ही लेवल जर ब्रेक झाली, या ठिकाणी काही प्रोजेक्शन जर बनली, तर या ठिकाणी पुटमध्ये आपण एंट्री घेऊ शकतो। या ठिकाणावरून मोठा फॉल पण बँक निफ्टीमध्ये येऊ शकतो। मी तुम्हाला सांगितलेलं ही रेंज बनलेली होती, जेव्हा आपण एखादा इंडेक्स असो किंवा स्टॉक असो जेव्हा एका रेंजमध्ये असतो, त्या रेंजचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन मिळत असतो, एक फास्ट मुवमेंट आपल्याला अपसाईडला किंवा डाऊन साईडला बघायला मिळत असते। ठीक आहे, तर बँक निफ्टीमध्ये प्रिडिक्शन करण्यासारखं एवढं काही खास नाही आहे, कारण की 2 दिवस झाले एकाच रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड करते। तर या 2 लेवलवरती फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, ज्या साईडला ट्रेड मिळेल त्या साईडला आपण एंट्री घ्यायची, कॉल साईडला ट्रेड मिळाला तर आपण कॉल साईडला जायचं, पुट साईडला ट्रेड मिळाला तर आपण पुट साईडला जायचं असतं। ठीक आहे, आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात स्टॉप लॉसचा नक्की वापर करत चला। मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगत असतो की तुम्ही स्टॉप लॉस हा नक्की लावला पाहिजे। काही जण मनामध्ये स्टॉप लॉस पकडत असतात तर ते खूप चुकीचं असतं। मनामध्ये स्टॉप लॉस हा पकडायचा नसतो, प्रॉपर बँक निफ्टीमध्ये 30-40 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा असतो, नंतरच ट्रेड घ्यायचा असतो। आपली रिस्क आपण पहिले डिसाईड करायची असते आणि नंतरच ट्रेडिंग करायची असते। तुम्ही तुमचा रिस्क रिवॉर्ड पहिले ठरवून घ्या आणि नंतरच ट्रेडिंग करा। आणि या सर्व गोष्टी तुम्ही शिकून घ्या, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचं शिकून घ्या, ट्रेंडलाईन कशा प्रकारे ड्रॉ केली जात असते ते सर्व तुम्ही शिकून घ्यायचं आहे। तर त्याचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहेत, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जे बिगिनर असतात। काही जणांना इक्विटी म्हणजे काही माहीत नसतं, पण त्यांनी ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात केलेली असते। मी तर सर्वांना सल्ला देईल की तुम्ही सुरुवातीला ऑप्शन ट्रेडिंग करू नका, त्यामध्ये खूप मोठे लॉसेस होत असतात। तुम्ही सुरुवातीला इक्विटीमध्ये ट्रेडिंग करा, चांगल्या कंपनींचे स्टॉक बाय करत चाला, त्यांना होल्ड करा, त्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रॉफिट झालं की त्यांना सेल करत चाला, त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करत चाला। एखादा स्टॉक कोणत्या लेवलला बाय केला पाहिजे, कोणत्या लेवलला सेल केला पाहिजे ते तुम्ही अगोदर शिकून घ्यायचं आहे आणि नंतरच ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करायची आहे। तर जे बिगिनर असतील त्यांनी बेसिक व्हिडिओ जे आहेत स्टॉक मार्केटचे ते नक्की बघा, जसं कॅन्डलस्टिक पॅटर्न, त्यानंतर चार्ट पॅटर्न, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचे आहे। आपला पाया जर पहिले मजबूत असेल तरच आपण ॲडव्हान्समध्ये जाऊ शकतो, चांगल्या प्रकारचं नॉलेज आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो। तर या गोष्टी ज्या असतात तुम्ही स्वतः शिकून घ्यायच्या आहेत, कोणाच्या टिप्स वगैरे फॉलो करू नका, त्यामध्ये तुम्हाला नक्की लॉस होऊ शकतो, तुमचे खूप मोठे नुकसान पण त्यामध्ये होऊ शकते। आपण स्वतः शिकायचं असतं आणि नंतरच अर्निंग करायची असते। ठीक आहे, आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद।